2023 ला आपण टाटा गुडबाय केलेला आहे आणि 2024 वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. तर हे 2024 वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो, तसंच आपलं आरोग्य निरोगी राहो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजेच 31 डिसेंबरचा. तर मी नाश्त्याची तयारी करते. आज थोडासा वेगळा आणि पौष्टिक असा नाश्ता असणार आहे, जो झटपट तयार होतो आणि चवीला पण मस्त लागतो. अगदी हलका फुलका आहे पचायला. नाश्त्याबरोबर खाण्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी चटणी कोथिंबीर आणि पुदिन्याची. तर इथे मी कोथिंबीर आणि पुदिना ना 8 दिवसापूर्वी आणून ठेवलेला, अजूनही कोथिंबीर हिरवीगार आहे आणि पुदिना सुद्धा. तर आपण कोथिंबीर किंवा कुठली भाजी आणली ना, तर स्वच्छ निवडायची, कॉटनच्या कपड्यात बांधायची आणि एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून द्यायची. तशीच 8 ते 10 दिवसापर्यंत मस्त राहते हिरवीगार. तर आता इथं कोथिंबीरीला आणि पुदिन्याला मी स्वच्छ धुतलंय. त्याच्यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची, तसंच एक छोटासा आल्याचा तुकडा, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं पाणी टाकलं आणि आता चटणी वाटून घेतली. आता या वाटलेल्या चटणीमध्ये ना लिंबू पिळून टाकायचं आहे, म्हणजे चटणीला छान आंबट असा स्वाद येतो. तर या नाश्त्याबरोबर ही चटणी ना खूपच मस्त लागते. आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ. आता ही नाश्त्याची चटणी झाली रेडी. तर आता आपल्याला की नाही लागणार आहे 2 वाटी रवा. रवा ना आपण कधीही आणल्याबरोबर अगोदर निवडून घ्यायचा, त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात. आता हा जो रवा आहे ना मी निवडून वगैरे भरणीत भरून ठेवलेला, तर तोच रवा मी 2 वाटी घेतला आहे. त्याच्यामध्ये 1/2 वाटी टाकलेला आहे दही, तसंच पाणीसुद्धा लागणार आहे. तर 1/2 वाटी पाणी पण टाकलं आहे, 1-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं. आता याची मस्त आपल्याला ना पेस्ट तयार करून घ्यायची. हा जो नाश्ता आहे ना तो फटाफट तयार होतो. तसंच आपण बघा, मुलं शाळेत जातात, सकाळच्या वेळेस घाई होते टिफिनसाठी, काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो. मुलं इथे पोहे खाऊन किंवा उपमा खाऊन कंटाळलेले असतात. तर हा नाश्ता कसा पटकन तयार पण होतो, चवीला पण मस्त लागतो आणि पौष्टिक पण आहे. तर आपण मुलांसाठी टिफिनसाठी हा नाश्ता म्हणजे पर्याय छान आहे बरं का. इथं मी की नाही नाश्त्याला जिरी मोहरीचा तडका दिलाय, म्हणजे थोडंसं पॅनमध्ये तेल टाकलं, नंतर जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि तोच तडका मी आता या बॅटरमध्ये टाकलाय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक साईडला गॅसवरती पाणी पण मी गरम करायला ठेवलं आहे, पाण्याला पण मस्त उकळी आली. तसंच परातीला मी तेल लावून घेतले. हा नाश्ता जो आहे परातीमध्ये बनवायचा आहे, थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता या बॅटरमध्ये की नाही एक इनोचा पाऊच टाकून दिलाय. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि बॅटरला मस्त फेटून घ्यायचं. तर एकदम हलकं फुलकं बॅटर तयार होतं बरं का इनो टाकल्याच्या नंतर. छान असं हलवून घेतल्याच्या नंतर बघा किती मस्त बॅटर तयार झालंय. खूप हलकं बॅटर तयार होतंय म्हणजे झालंय. आता आपल्याला याला परातीमध्ये टाकून द्यायचंय. तर हे नाश्त्याचे जे बॅटर आहे ना ते थोडंसं जास्तीचं आहे, म्हणून मी इथे 2 कढया ठेवल्या 2 गॅसवरती आणि 2 परातीमध्ये हे बॅटर टाकून देणार आहे. परातीला ना थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे बॅटर कसं सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. दुसऱ्या पराती पण मध्ये पण मी ना बॅटर टाकून घेतलंय. आता ह्या दोन्ही पराती मी कढईमध्ये ठेवून देते आणि 1-15 मिनिट मस्त मीडियम टू लो फ्लेमवरती हा नाश्ता शिजवून म्हणजे वाफून घेते. पंधरा मिनटं झालेली आहेत. आता याच्यावरचं झाकण काढून चेक करून घेते की हा नाश्ता झालाय की नाही तयार. तर बघा जराही चिटकत नाही आपलं बॅटर, म्हणजे नाश्ता परफेक्ट असा तयार झालाय. आता या पराती मी बाहेर काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याला कट करून घ्यायचंय. तर आता नाश्ता पूर्णपणे थंड झालेला आहे मस्त. जो शेप आपल्याला आवडतोय त्या शेपमध्ये आपण हा नाश्ता कट करून घ्यायचा. तर इथं की नाही मी ट्रायंगलमध्ये कट करून घेतलेला आहे.
आणि आता त्याला ताटामधून काढून मी मस्त प्लेटीमध्ये ठेवलं आहे. का तर थंबनेलसाठी थोडेसे फोटो वगैरे काढावे लागतात, तर कसं नाश्त्याला थोडंसं म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसणं गरजेचं असतं नाही का, कुठलाही पदार्थ. त्याच्यावरती छान बारीक बारीक कट करून मिरची, लाल मिरची काप टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकली, नाश्ता मस्त तर झाला आहेच, म्हणजे दिसायला पण आणि टेस्टला पण खूप छान झाला आहे. तसंच जाळीदार पण बघा किती मस्त झाला आहे. घरातल्या सर्वांनी जेव्हा हा नाश्ता खाल्ला ना, तर मला तर वाटते त्यांच्या रिॲक्शनवरून की ते पोहे आणि उपमा यापुढे कधीच खाणार नाहीत, तर मला नेहमीच या पद्धतीने नाश्ता करायला लावतील. इतका सुंदर झालेला हा नाश्ता, मीही टेस्ट केला, खूप छान झाला आहे. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.